आणि सकाळी 6 पासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे जे दिलेले कार्यक्रम होते ते सर्व करून न थाकता न क्षणभर विश्रांती घेता ते आता आपल्यासमोर संबोधित करण्यासाठी आलेले आहेत. मी मनपूर्वक त्यांचा आभारी आहे. आणि ज्या भावना शीतलताईने आणि विजय काळेने आणि भैयासाहेब मानेने मांडल्या, के पी पाटील कधी कधी माझा शत्रू आहे का मित्र आहे मला कळतच नाही. आणि अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले, अनेक प्रश्नाचा उहापोह या ठिकाणी करण्यात आला. आणि विशेषतः शीतलताई आणि विजयराव काळे यांनी दादाने भूमिका घेतलेली जी किती योग्य आहे. आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर पक्की धारणा घेऊन आजपर्यंत अजितदादा हे काम करत आले. आणि ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला की अचानकपणे राजकारणामध्ये एक भूकंप आला आणि आपल्याला 2 जुलै 2023 रोजी एक राजकीय भूमिका घ्यावी लागली. आणि भूमिका घेत असताना 5 जुलै 2023 मुंबईमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या महामेळाव्यामध्ये अजितदादा म्हणाले होते, अनेक प्रसंग त्यांनी सांगितलेले होते, कशा कशा वेळेला या घटना घडल्या, कशा कशा वेळेला भारतीय जनता पक्षावर जायचं आपलं ठरलं आणि कशा पद्धतीनं आपल्याला आपली तोंडफोड झाली हे सविस्तरपणाने दादांनी सांगितलेलं होतं. आणि आम्ही सुद्धा राज्यातील जवळजवळ 42-43 आमदारांनी दादांना पाठिंबा द्यायचं ठरवलं. आणि दादांनी सुद्धा त्या भाषणामध्ये याचा उल्लेख करून आपण हा कशासाठी निर्णय घेतो याचाही त्यांनी उहापोह केलेला होता. या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी, शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे नेण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं गेले 10 वर्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काम केलेलं आहे. आणि या देशाच्या लहानातल्या लहान घटकाला जसा न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्या पद्धतीनं त्यांच्या मनामधले असलेला भारत की आज अर्थव्यवस्थेमध्ये जगामध्ये 5 नंबरला असलेला भारत येणाऱ्या काही वर्षामध्ये तो 2 नंबरला 3 नंबरला आणण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण ही भूमिका घेतो हे जाहीर केलं. आम्ही मनापासूनचा पाठिंबा दिला. दादा, माझ्या तालुक्यातल्या तमाम जनतेचं मला मनपूर्वक आभार मानले पाहिजेत. ज्याचा उल्लेख के पी पाटलांनी केला, माझ्या तालुक्यातला आणि माझ्या मतदारसंघातला एकही व्यक्ती नाराज झाला नाही. त्यांनी मला समजून घेतलं आणि मला सातत्यानं पाठिंबा देण्याचा 25-30 वर्ष जसा प्रयत्न केला याही वर्षी त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि या निर्णयाचं कौतुक करून ते माझ्या मागे ठामपणानं राहिले. जिल्ह्याचा सगळा राष्ट्रवादी पक्ष, काही 2-3 लोक गेले असतील, परंतु संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्णपणानं तुमच्या नेतृत्वाच्या मागे राहिला. आणि मला विश्वास आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जिल्ह्याचं स्वप्न साकार करण्यासाठी मी रात्रीचा दिवस करेन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते हाडाची काढ करतील, रक्ताचं पाणी करतील आणि राष्ट्रवादी हा 1 नंबरला आणण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेऊ. बंधुभगिनो, दादांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये 18-19 वर्ष मला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली. बंधू, अनेक चांगली खाती देण्याचा प्रयत्न अजितदादांनी केला, परंतु मला कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री कधीच मिळालं नव्हतं. मी कधी जळगावला गेलो, कधी बुलढाण्याला गेलो, कधी रत्नागिरीला गेलो, कधी अहमदनगरला गेलो. पहिल्यांदा या 18-19 वर्षात मला कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याची संधी तुम्ही दिलीत. मी तुम्हाला शब्द देतो, हे 3 पक्षाचं सरकार आहे, राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष,
या तिन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची तक्रार येणार नाही, तुमच्यापर्यंत एकही तक्रारीचा शब्द येणार नाही असं तर मी काम तर करेनच, परंतु या कोल्हापूर जिल्ह्याचे जे प्रलंबित विकासाचे प्रश्न असतील ते सर्व मार्गी लावण्याचा प्रयत्न मी करेन। मी कठोरात कठोर मेहनत घेईन, फार दिवस कमी राहिलेले आहेत त्या क्षणाक्षणाचा मी मार्ग करेन आणि हा जिल्हा या राज्यात अव्वल करण्यासाठी मी प्रामाणिकपणाने प्रयत्न करेन असं वचन मी आपल्याला या कार्यक्रमाच्या प्रसंगी देतो। जे प्रश्न आज प्रलंबित आहेत, आज 2 तास दादांनी या जिल्ह्याच्या प्रलंबित कामासाठी विकास कामासाठी बैठक घेतली, अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलं। बंधू भगिनींनो, फक्त शेतीतच करते असं नाही, दादांना कुठलाही प्रश्न, मग तो बांधकामातला असलो, तो इंजिनिअरिंगचा असो, ती कारखानदारीतला असो, बँकेचा असो, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून दादांची ओळख आहे। आणि म्हणून दादा, आज जिल्ह्यात ते प्रश्न घेत असताना मला अतिशय मनापासूनचा आनंद आहे आणि आमची अपेक्षा आहे की या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आमची जी आई अंबाबाई आहे, जी करवीर निवासिनी आहे, चिरंतन काळापासून ही देवी आपलं सर्वांचं श्रद्धास्थान ठरलेलं आहे, लाखो भाविक येत आहेत आणि तिची गैरसोय होते, हा अंबाबाईचा आराखडा 1000 कोटीचा येणाऱ्या बजेटमध्ये हा आराखडा मंजूर करावा आणि हे चिरंतन टिकणारं आई अंबाबाईचं मंदिर हे चांगलं सुव्यवस्थित करण्यासाठी लोकांच्या सगळ्या सुविसवी करण्यासाठी आपण आम्हाला मदत करावी। त्यानंतर दक्षिणाचा राजा ज्योतिबाचं आपण आमचं प्रेझेंटेशन पाहिलंय, आपल्याला फार आवडलंय। त्यानंतर कोल्हापूर शहराची हद्दवाड असेल, कोल्हापूर जिल्ह्याचे रस्ते असतील ज्याचा उल्लेख भैयासाहेब मानेंनी केला, शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न असतील, आज फक्त एकच ज्याचा उल्लेख किमी पाटलांनी केला की पाटगाव धरणाचं पाणी खाली नेऊन अदानी जे विजेचा प्रकल्प करणार होते त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे, त्यांचे अधिकारी मला येऊन भेटते आणि त्यांनी सांगितलं आम्ही आता पाटगाव धरणातलं एक थेंबही पाणी आम्ही नेणार नाही आणि तसं पत्र त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे आता अदानींचा तो प्रकल्प त्यांनी तो रद्द केलेला आहे। दादा, मोठ्या प्रमाणात या महिला भगिनी आलेल्या आहेत, माता भगिनीच्या जे निर्णय घेतले ते विजय काळेंनी सांगितलेले आहेत। दादा दिखी ये राष्ट्रवादी परिवार आया है, हृदय में लिए पार्टी का प्यार आया है, आप आए जाग गई कोल्हापुर की किस्मत, लगता है बाहर से पहले कोई बाहर लाया है। अरे आज जे जे 2 तास विकासाचा आपण प्रेझेंटेशन घेतलं आणि कोल्हापूर शहरामध्ये आपलं शिक्षण झालेलं आहे, कोल्हापूर शहरामध्ये एक नाळ आपली जुळलेली आहे आणि म्हणून आपण या कोल्हापूरसाठी भरभरून निधी द्याल येणाऱ्या बजेटमध्ये असा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी अपेक्षा व्यक्त करतो। प्रोत्साहनपर अनुदान, दादा याच्यामध्ये झालंय काय की ज्यावेळा आपण ही स्कीम जाहीर केली त्यावेळा आपण मंत्री नव्हतो, 7 जणांचं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ते मंत्रिमंडळ होतं, त्यामध्ये 3 वर्ष सलग पीक कर्ज घेतलं पाहिजे आणि 2 वर्ष ते नियमित फेडलं पाहिजे, त्याला 50,000 अनुदान ही देण्याची घोषणा केलेली होती। परंतु ऊसाचं पीक हे 1.5 वर्षाचं आहे, 1 वर्षामध्ये 2-2 कर्ज घेतली गेलेली आहेत आणि तेवढीच अडचण काढून जो 40-50 हजार लोकांचं दादा हे अनुदान अद्याप दिलं गेलं नाही। मला वाटते पुन्हा एकदा आपण एक बैठक घ्यावी, खरी अडचण काय आहे ते आपण जाणून घ्यावं आणि मला निश्चितपणे खात्री आहे की यामध्ये दादा मार्ग काढतील आणि प्रोत्साहनपर जे अनुदान आहे ते नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना, कोल्हापूर जिल्हा हा नियमित भरणारा हा शेतकरी आहे, 95% ते 97% आमची पीक कर्ज दरवर्षी वसुली असते, आम्ही पाण्याची बिलं वेळेवर भरतो, आम्ही विजेची बिलं वेळेवर भरतो, आम्ही पीक कर्ज वेळेवर फेडतो। दादा आजसुद्धा
आमच्या जिल्ह्यात सगळे गेल्या वर्षीपेक्षा 50% पाऊस कमी पडलेला आहे. दुष्काळ सदृश आणि 2 दुष्काळ तालुके जाहीर झालेले आहेत. पण तो कुठल्याही बहादर शेतकऱ्यानं मला ही मदत द्या, ही सवलत द्या अशी कधीच मागणी केली. कोल्हापूर जिल्ह्याचा शेतकरी हा रडणारा नाही, तो लढणारा आहे. अडीच अडीच 2-2 एकर जमिनीमध्ये रात्रंदिवस राबून ऊसाचं पीक असेल, सोयाबीनचं पीक असेल, तो निश्चितपणानं प्रचंड पिकवतो. आणि स्वतःच्या हिमतीवर ज्याचा उल्लेख मगाशी तुम्ही गोकुळमध्ये केला, आणि हा अल्पबोधक शेतकरी गाई आणि म्हशी पाळतो आणि अतिशय स्वाभिमानानं तो जीवन जगतो. मै कहां दुनिया की ताकत से डरता हूं, मुझे काम करना है वही काम करता हूं, आती है जो परेशानी तो उसे आने दो, मैं आपकी ताकत पर हरदम नाज करता हूं. आणि तुमच्या ताकदीवर अनेक संकट लिलया पेलून आजपर्यंत या संकटातून आपण बाहेर पडलो. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद होता. सगळ्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील जनतेनं 6वी निवडणूक आता माझी झाली, आता येणारी निवडणूक 7वी. एखाद्या ज्याचा उल्लेख मगाशी KP पाटलांनी केला, एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावर कसं प्रेम करावं ते माझ्या तालुक्यातल्या जनतेनं दाखवून दिलं आहे. मी या जनतेचा मनपूर्वक आभारी आहे. ज्या ज्या संकटाला आणि जी जी संकट आली, राजकीय संकट 2 वेळा माझी आली. मी पहिल्यांदा विक्रमशिव गाडगेंचा कार्यकर्ता, छत्रपती शाहू गाडगेंचा मी संस्थापक संचालक आणि व्हाईस चेअरमन. मला एकदा निवडणुकीत काढून टाकल्यानंतर मी त्यांचं नेतृत्व सोडलं. कैलास म्हणजे खासदार बंडिक साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. आणि एका अशाच प्रसंगी माझ्यात आणि मंडलिक साहेबांच्यात मतभेद झाले. आणि या सगळ्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात साथ, ज्याचा उल्लेख KP पाटलांनी केला, मग ते युवराज पाटील असतील, भया माने असतील, गणपतराव फराटके असतील, आणि तमाम जनतेनं मला साथ दिली. आणि त्या काळात सुद्धा ते सगळे नेते उलटे गेले तरी सुद्धा ही जनता माझ्यावर राहिली. आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग 5 वेळा निवडून देण्याची किमया केली. आणि या 25-30 वर्षात सातत्याने जनतेची सेवा करणं, जी मिळालेली सत्ता आहे ती गरिबांच्यासाठी आहे. मिळालेला सत्तेचा फायदा हा गोर गरिबांचा आहे, त्यांचा तो अधिकार आहे. म्हणून रात्रीचा दिवस मी केला. आणि या तालुक्यातली विकासाची कामं असतील, मी अतिशय अभिमानानं सांगेन, ग्राम विकास खातं माझ्याकडे तुम्ही दिलं दादा. 28,000 ग्रामपंचायती होत्या, 532 पंचायत समिती होत्या, 34 जिल्हा परिषदा होत्या, 27,18,000 कोटीचं ते खातं होतं. म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यावेळी शपथ घेतली. कोण काय म्हणेल याचा मी विचार केला नाही. परंतु 143 गावामध्ये, माझ्या गावामध्ये कधी मतं कमी पडली असतील, कुठल्या जास्त पडली असतील, सरपंच माझा असेल किंवा सरपंच माझा नसेल, परंतु त्या गावातलं एकही काम शिल्लक ठेवायचं नाही या भावनेनं मी कामाला लागलो. आणि आज किती निधी आणला मी सांगणार नाही. परंतु ज्यावेळा 2024 मी या माझी पुस्तिका काढेन, त्यावेळा तुमच्या लक्षात येईल की गावागावामध्ये किती प्रचंड प्रमाणात निधी आणला आहे. आज मौजे सांगावच्या या 24-25 कोटी रुपयाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने दादा मी एवढं सांगतो, ही संधी तुम्ही मला ग्राम विकास खात्याची दिली, त्यामुळे हा प्रचंड काम आपण करू शकलो. कारण त्याशिवाय ही ग्रामीण भागातली कामच होणं शक्य नव्हतं. जलजीवन योजना असतील, या सगळ्या गावात नव्यानं जलजीवन योजना आपण काढल्या आणि सगळ्या विकासाचा काम आपण करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि आज जे जनता राहिलेली आहे, मी सकाळी दादा तुमच्यासारखं 5:30 उठतो, 5:30-6 माझ्या दारात किती माणसं असतील तुम्ही विचारा लोकांना. सातत्यानं 2-3 दिवस मला आमदार आणि मंत्री केल्यामुळे मला मुंबईला जायला लागतंय. एक दिवस जिल्ह्यामध्ये सोमवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये राहायचं, राहिलेल्या 2-3 दिवसामध्ये घरात राहायचं. सकाळी 5:30 पासून 11 येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याचं कोणतंही काम असू दे. संजय गांधी निराधार योजना राबवण्यामध्ये प्रचंड प्रमाणात यश मला आलं. विधी न्याय खातं आल्यानंतर मोफत ऑपरेशन करण्याच्या कायद्यामध्ये बदल करण्याची संधी मला मिळाली. कामगार खातं आपण दिल्यानंतर कामगार 11 लाख कोटी कामगारांच्या मध्ये
अनेक कामगारांचे कायदे मी करण्यामध्ये यशस्वी झालो. बांधकाम कामगार कल्याण मंडळासारखं, घरेलू कामगारासारखं अनेक कायदे केले. हे खातं पुन्हा काही वेळ राहिलं असतं तर 4 कोटी लोकांच्या जीवनामध्ये जसं बांधकाम कामगारासाठी केलं तसंच काम मी करू शकलो असतो. 1 कोटी शेतमजूर आहेत, 1.25 कोटी रिक्षा ट्रक टॅक्सी टेम्पो ड्रायव्हर्स आहेत, हॉटेल आणि धाबे पावला पावला उठले त्यामध्ये 25-30 लाख लोक आहेत, यंत्रमागावर काम करणारे कामगार आहेत, त्यानंतर ऊसतोड करणारे कामगार आहेत, हे अनेक कामगार आहेत. बंधू त्यांच्या जीवनामध्ये असेच कल्याणकारी मंडळ निर्माण करून आपल्याला संधी द्यायची होती, परंतु खातं माझं राहिलं नाही. सुदैवाने कधीतरी खातं मिळालं तर दादा मी तुमच्या समोर आश्वासन देतो, या राहिलेल्या 4 कोटी असंघटित कामगारांच्या जीवनात मी आनंद आणल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने देतो. माझी विधवा भगिनी असेल, परित्यक्त्या भगिनी असतील, 65 वर्षाच्यावरची आई वडील असतील ज्याला मुलांनी सुना बघत नाहीत, दिव्यांग लोक असतील, या चारही घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न जरी केला तर या कागल तालुक्यातल्या माझ्या मतदारसंघातील एकही व्यक्ती की जे मोठं ऑपरेशन ज्याचं असेल त्याला मुंबईला मी घेऊन गेलो नाही आणि त्याचं ऑपरेशन केलं नाही, एकही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही. महात्मा फुले जीवनदायी आणि प्रधानमंत्री जीवन विमा हे 5 आणि 2.5 लाखांमध्ये लोकांची मोठी गंभीर आजार होत नाही, त्यासाठी मी केलेल्या कायद्याचाच वापर करावा लागतो. 25-25-30-30 लाख रुपये त्याला लागतायत आणि गरिबांचे पैसे कुठनं आणणार. आणि बंधू भगिनी हे काम तर हयात करतो आहे, आपल्या लक्षात आहे. आणि या सगळ्या कामाच्या जोरावर, या विकास कामाच्या जोरावर आजपर्यंत आपण दिलेल्या आशीर्वादावर यापुढे असंच काम करत मी राहीन. युवराज पाटलांनी एक अतिशय सुंदर एक कार्यक्रम आयोजित केला आणि अनेक दिवस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दादांना आणावं आणि आपल्या तालुक्यातील सगळ्या प्रमुख लोकांच्या समोर मेळावा घ्यावा अशी माझी इच्छा होती. एकदा अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे आम्ही कागलमध्ये गेबी चौकात उभे केले होते. दादा तुम्हाला मी आमंत्रण दिलं होतं. नाना पाटेकर त्यावेळा अभिनेते आले होते, तुम्ही येऊ शकला नाही, परंतु असा 60-70 हजार लोक इथं आले होते. बंधुमंडळ ज्या ज्या कामामध्ये मी हाक मारेन, कोल्हापूरला एखादी सभा असेल, कुठली सभा असेल, मी हाक मारली की हजारो लोक तरुण माझ्या मागे सगळ्या माझ्यासाठी येत आहेत आणि हात आशीर्वाद या पुढच्या काळात असा ठेवावा मी विनंती करतो. दादांना बोलून आपल्याला मुंबईला जायचं, मी जास्त बोलत नाही, परंतु तुम्ही दादा आजात आणि आज आम्हाला दिवसभर आपण दिलात या मौजे सांगावासारख्या एखाद्या छोट्या खेड्यामध्ये. या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आम्ही मेळावा बोललेला आहे, कारण मुक्त कंठानं मुक्त ह्यानं तुम्हाला बोलता यावं म्हणून कुठल्याही पक्षाच्या लोकांना आम्ही बोलवलेलं नाही, फक्त राष्ट्रवादी कुटुंब आम्ही आज उपस्थित ठेवलेलं आहे. आपण आल्याबद्दल मनपूर्वक आपले आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय जय महाराज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.